नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावा चॅनेलवर पुन्हा एकदा। तर भावांनो, आज आपल्या यूट्यूबला अखंड एक वर्ष झालेलं आहे, म्हणजे माझ्या यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आज 20 मे या रोजी पडलेला। त्याबद्दल जेवढं तुम्ही प्रेम दिलं, आता आपलं 30,000 होत आल्यात। जिथंपर्यंत तुम्ही मला आणून ठेवला आहे ते मी कधीच विसरणार नाही आयुष्यात, आणि तुमची साथ अशीच कायम राहू द्या भावांनो। आणि मी मागाशी लाईव्ह आलो तुम्ही इंस्टाग्रामला, जे आलते त्यांना मी माहिती आहे। आता आपला व्हिडिओ आहे हो खास आहे, आजचा एक नंबर व्हिडिओ आहे, तर नक्की बघा। आणि एवढ्या आत्तापर्यंत जेवढी साथ दिला आहे ती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भावांनो, आणि अशीच साथ भविष्यात लाभो हीच अपेक्षा, बाकी काही विषय नाही। म्हणजे साथ मिळणार 100%। ओके, तर आपले लाडके आमदार म्हणलं तरी काय हे होणार नाही, कारण का अखंड महाराष्ट्राचे लाडके आमदार झाले आता ते माननीय श्री निलेशजी लंके साहेब। तर यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं, 1100 बेडचं कोविड सेंटर उभारले। परत मागल्या वर्षी 5,000 रुग्णांना, म्हणजे पहिल्या लाटेत 5,000 रुग्णांना म्हणजे मोफत उपचार करून घरी पाठवले सुरक्षितरित्या। आणि ह्यावेळी आपलं 1100 बेडचं नियोजन केले, त्यात 2,500 तरी लोक म्हणजे घरी गेल्यात, म्हणजे म्हणजे बरे होऊन चांगले। तर पारनेर जे म्हणजे पारनेरचे आमदार आहेत, एक नंबर भाळवणी येते काय, तर कोविड सेंटर झाला एक नंबर, मला तर एक नंबर वाटलं, कारण का अशा या कोविड आणि कोरोनाच्या काळात अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम असा म्हणजे नेता लाभला आहे आपल्या महाराष्ट्राला, असं हे चांगलं भाग्य आहे। असं प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात असा नेता होणे गरजेचं आहे। तर विषय आपला पक्षाचा आणि कुठल्या पक्षाला सपोर्ट करतो याचा काही विषय अजिबात नाही, तर आपल्याला फक्त नेता आवडला आहे, त्याचं बॅकग्राऊंड आवडलं आहे। एकही रुपये खिशात न नसता, म्हणजे परत डायरेक्टर ग्रामपंचायत सरपंच ते डायरेक्टर जो आमदारकीपर्यंत जो संघर्ष आहे तुम्ही बघितला सर्व यांचा, तर एक नंबर आहे। तर यांचं मला कार्य आवडल्यामुळं आपण यांच्या डिजिटल पेंटिंग करायचं आहे आपल्याला, जशी येते तशी तुम्ही पण त्यात काहीतरी नवीन नवीन शिकशील असं मला वाटतंय। तर ॲटोडेक्स स्केचबुकमध्ये आपण यांची ट्युटोरियल असं करणार आहे यांची, तर ही चेंज आहे म्हणजे ही इमेज आहे, आता ऑन द स्पॉट करणार आहे आपण डायरेक्ट तुमच्यासमोर, आणि तीच मी थंबनेलला टाकणार आहे, तर काही विषय नाही। तर आता आपण चला चालू करूया। त्याआधी मी कटिंग करून घेतलं आहे पिक्सआर्टमध्ये, त्याला जरा इफेक्ट बिफेक्ट मारला आहे। तर ओके, तर आता चला आपण चालू करूया आपल्या ट्युटोरियल। आता आपण ॲटोडेस्क स्केचबुक ॲप उघडल्या, तर भावांनो विषय काय, इथं मी प्रत्येक ब्रशची इन्फॉर्मेशन देणार आहे, शेवटपर्यंत बघा, नीट लक्षपूर्वक बघा। आणि आत्ता ट्रेंडिंग चालू आहे आपलं पेंटिंग, डिजिटल पेंटिंग ट्रेंडिंग चालू आहे आत्ता ग्राफिक्समध्ये, तर तुम्ही करू शकताय कोणाचं पण, तर चांगल्या माणसांचंच करा, जरा चांगलं वाटेल, अभिमान वाटेल। तर इथं काय काय आहे, आता इथं मी बॅकग्राऊंड पण म्हणजे आत्ता आपण फिनिशिंग करून ऑइल पेंटिंग करून त्याला बॅकग्राऊंड पण ॲड करणार आहे, खरं बॅकग्राऊंड शेवटला ॲड करणार आहे। तर ते कसं करायचं बॅकग्राऊंड ॲड ते शेवटला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवट पण व्हिडिओ बघा। पहिला आपण आता हे ॲड करून घेऊया, यांचा पीक ॲड करून घेऊया। तर इथं कर्कटक आणि हे दिसते स्केच म्हणजे पट्टी दिसत्या, त्याच्यावर दाबला की नाही, इथं इम्पोर्ट इमेज म्हणून ऑप्शन येते, इम्पोर्ट इमेजवर दाबला की नाही आपोआप आपला जे आतले हे आहे ते ओपन होऊन जाते एका नंबररित्या। तर आता मी इथं यांचं हे करून घेतलेलं आहे, ओके। तर बघा, तरी सेट करून घ्या काय, तर ह्याला त्यांना म्हणजे ते आपल्या ईमेलला ट्रान्सफर पण करू शकता तुम्ही, ओके बघा, हो बघा, ओके। तर आता खाली इरेजर मारायचा ब्रश सांगतो तुम्हाला, खाली इरेजर मारायचा ब्रश बघा दाबायचं, तुम्ही बेसिकवर असताय, लेगेसीमध्ये शेवटचा ब्रश घ्यायचा, लेगेसीमधला शेवटचा ब्रश। तर इथं एक खाली स्पॉट दिसतोय, त्यावर तुम्ही मोठा साईज बारकी मोठी बारकी करू शकताय तुमच्या येणं, तर ओके। तर हे संपूर्ण ब्रश लेगेसीमधलं तुम्ही इरेज मारण्यासाठी वापरू शकता, संपूर्ण ब्रश सांगावलं मी तुम्हाला, ओके। तर आता मी ही इमेजची डुप्लिकेट घेतो आणि त्याच्यावर मी हे करणार आहे, कारण का बिफोर आणि आफ्टर हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी मी डुप्लिकेट घेतल्या, ओके। तर आता चला मग आता आपण चालू करूया। तर आता केसाचा, आता सर्वप्रथम ह्यो भाग करायचा केसाचा वरचा, तर यासाठी कुठला ब्रश वापरायचा, ब्रशमध्ये जायचं आणि सिंथेटिक पेंट यामधला दुसरा ब्रश म्हणजे दुसऱ्या लाईनमधला पहिला ब्रश तो घ्यायचा, ओके। साईज तेन तुम्ही सेट करा तुमच्या पद्धतीनं, सर्वप्रथम आता इथला कलर सेट करून घ्यायचा तुम्हाला कुठला पाहिजे, ओके। अरे बघा मी कसं मारतो आहे, जरा साईज मोठी करून घ्या, साईज मोठी असली तरी चालते, फ्लो जरा वाढवून घ्या,
फुलं 36-35 पर्यंत करून घ्या. ट्विटरला भरपूर साथ द्या अशी मी अपेक्षा करतो, कारण काही का चांगल्या व्यक्तिमत्वाचा आपण ट्विटरला करालो आहे आणि काही नवीन शिकण्यासारखं पण ट्विटरमध्ये ढीग आहे या. त्यासाठी ढीग प्रेम आणि ढीग सपोर्ट करा भावाला. ओके, तर आधीपासून सपोर्ट येत आहे त्यात काही विषय नाही. तर हे ही केस आहेत की नाही, म्हणजे ही केस याला पण नंतर आपण हे मारायचं आहे काय बरं. तुम्ही आता इंस्टाग्रामला तीन पोस्ट ढीग बघितला असतीला, त्यात तुम्हाला कळलं असेल की रेगा रेगा पण मारतात नंतर. तर आता आपल्या दाढीचा भाग मारताना म्हणजे खालून वर मारायचा उलटा, हे बघा. तर भावांनो आता आपलं एवढं तर काम झालेलं आहे, तर आता स्किनचा ब्रश घ्यायचा. आता स्किनचा ब्रश कुठला घेताय आता मी बघा. तुम्ही स्मूटेजमध्ये यातला तुम्ही लास्ट नंबर आणि लास्टून दोन नंबर या दोन्ही पैकी कुठला पण ब्रश वापरू शकताय काय भावांनो. ओके, कळालं काय?
तर भावांनो आता तुम्ही बघू शकता एक नंबर झालं एवढं तर। तर आता केसाचं कसं ॲडजस्ट करायचं तुम्हाला सांगतो। तर बेसिकमध्ये जायचं, बेसिक आणि आपल्या जरा कलर सिलेक्ट करायचा, इथं तुम्हाला पाहिजे तो करू शकताय, आवडेल तू। ओके तर भावानं तुम्ही बघू शकताय इथं असा होता एक नंबर, असा झालाय एक नंबर विषय हार्ड झालाय बघा कसा नाद। तर जिथं तुम्हाला कमी वाटते तिथं तुम्ही ते करून घेत जावा नाद खोळा। तर एवढं झालं आता आपलं ना दुखा। तर आता आपण जेवढं केलं ट्युटोरियल त्यातलं कुठला भाग आवडला तेवढं सांगा, कमेंट करा। तर आता आपण वळणार आहे बॅकग्राऊंडकडं। तर बॅकग्राऊंडसाठी कुठला ब्रश यूज होतो आहे बघा, बॅकग्राऊंडसाठी यूज करायचा तो आर्टिस्टमध्ये जाऊन
दुसऱ्या लाईनीतला दुसरा ब्रश, आर्टिस्टमध्ये जाऊन दुसऱ्या लाईनीतला दुसरा ब्रश तुम्ही बघू शकताय. तर आता इथं सिलेक्ट कसं करायचं, काय करायचं तुम्हाला मी सगळं सांगतो, 5 मिनटं. तर बघा असं मारून घ्यायचं एक नंबर येत्या. तर भावांना आता इथं तुम्ही बघू शकता, आता ह्याला कसं ॲडजस्ट करायचं, त्याच्यावर दाबायचं त्या लेअरवर, HSL ॲडजस्ट म्हणून असते. ओके तुम्ही इथलं बदलू पण शकता बघा एक नंबर. ओके ना दुखळा, तर एकदम एक नंबर झाले. तर याला आणि स्मूथनेस मारणं असलं तर मारू शकताय. हे बघा एक नंबर असा स्मूथनेस बसलाय. हायलाइट करायसाठी की नाही कुठला ब्रश वापरायचा, व्हाईट ब्रश वापरायचा का डिपन. ओके एक नंबर झाले आज ट्युटोरियल. चला तर आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि आवडणार 100% मला माहितीच आहे. तर इथे जाऊन तुम्ही सेव्ह करू शकताय गॅलरीत, सेव्ह करंट स्केच. ओके तर ट्युटोरियल आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, आणि जरा काय तर राहिलं असलं तर स्नॅपशीटवर तुम्ही करू शकता इफेक्ट, तिथे मारू शकता एक नंबर. तर भेटूया लवकरच पुढच्या ट्युटोरियलमध्ये, त्यावर काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, आणि मास्कचा वापर करा, परत घराबाहेर पडू नका विनाकारण. तर भेटूया लवकरच पुढच्या वेळी, बाय.